बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल आयना, खास फॅमिली सोबत जेवणाची सोय हॉटेल आयना, किडवाय चौक सोलापूर। भारतीय जनता पक्षाचा छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर मेळावा होणार। राज ठाकरे आणि नरेंद्र मोदी एकाच मंचावरून पहिल्यांदा बोलणार आहेत। भाजपाचे वाईट दिवस आले आहेत, अब की बार भाजपा तडीपार हा नारा खरा होताना दिसतोय। राज ठाकरेंच्या मनसेचा एकही उमेदवार मुंबईत नाही, तरीही भाजपा मुंबईमध्ये निवडणुकीच्या प्रचारासाठी राज ठाकरेंची मदत घेण्यात येत आहे। भारतीय जनता पक्षाकडे नेते पण नाही आणि प्रवक्ते पण नाही, तसेच समर्थनाकरिता लोक देखील नाही। भाजपाला भाड्याने लोक घ्यावे लागत आहेत। राज ठाकरेंचा इतिहास सर्वांनाच माहिती आहे। राज ठाकरे हिंदी भाषिक लोकांना, उत्तर भारतातील लोकांना कसे अपमानित करतात। मुंबईची जनता नेहमी बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत राहिली आहे। 20 मई भाजपा गई या नाऱ्याची सुरुवात 17 मई पासूनच झाली आहे। राज ठाकरे आणि नरेंद्र मोदींची एकत्र सभा मुंबईत होणार हे मुंबईतील जनतेला मान्य नाही। भारतीय जनता पक्षाच्या समोर काय दिवस आले आहे की आज मुंबईमध्ये भारतीय जनता पक्षाचा एक मोठा मेळावा होत आहे छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर, आणि त्या सभ्यासाठी देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी येणार आहेत सभ्यासाठी। हे महत्वाचं नाही आहे, महत्वाचं हे आहे की नरेंद्र मोदी सोबत जे सभेमध्ये भाषण देणार आहेत त्यांचे नाव आहेत श्री राज ठाकरे साहेब। म्हणजे राज ठाकरे साहेबच्या जे पक्ष आहे महाराष्ट्र निर्माण सेना, या पक्षाच्या मुंबईमध्ये एक पण नगरसेवक नाही, एक पण आमदार नाही, एक पण खासदार नाही आहे, त्यांच्या सोबत मतदाता नाही आहे, त्यांच्या सोबत जनता नाही आहे। आणि भारतीय जनता पक्षाचा दुर्दैव बघा की राज ठाकरे साहेबांच्या मदत त्यांना पाहिजे। म्हणजे भारतीय जनता पक्षाचा जे नारा आहे अब की बार 400 पार, हे खरं आहे की खोटं आहे आपण सगळ्यांना समजलं पाहिजे। आणि आमचा जे नारा आहे की अब की बार भाजपा तडीपार, हे आम्हाला वाटत आहे की हेच खरा नारा आहे। कारण असं आहे की भारतीय जनता पार्टीकडे न तर नेते आहेत, न प्रवक्ते आहेत, न वक्ते आहेत, न लोक आहेत, त्यांना भाडेवर माणसं घ्यावा लागत आहे, प्रवक्ते घ्यावा लागत आहे। आणि राज ठाकरे साहेबांचा जे इतिहास आहे सगळ्यांना माहीत आहे की ते हिंदी भाषी समाजाचे लोकांना, उत्तर भारतीय समाजाचे लोकांना कसं अपमानित केले होते, त्यांचे कार्यकर्ते मारहाण केले होते, हे कोणी विसरणार नाही। आणि मुंबईची जनता, महाराष्ट्राची जनता हे सदैव आदरणीय बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या सोबत राहिली आहे। उद्धव ठाकरे साहेब, आदित्य ठाकरे साहेब सोबत राहिली आहे। तर ह्या निवडणुकीमध्ये जे नारा लागत आहे ना की 20 मई भाजपा गई, याची सुरुवात 17 मई पासून होणार आहे। कारण लोकांना जमला नाही आहे की राज ठाकरे आणि नरेंद्र मोदींची सभा होत आहे मुंबईमध्ये कसा, म्हणजे हे कोणाला जमत नाही। कारण की नरेंद्र मोदीजीची अवस्था, भारतीय जनता पक्षाची अवस्था अशी झाली आहे की त्यांच्याकडे लोक नाही। कमाल आहे। आज 17 मई 2024 आज ही के दिन नरेंद्र मोदी जी मुंबई में छत्रपती शिवाजी महाराज मैदान में रैली करने आ रहे हैं और उनके साथ मंच साझा करने आ रहे हैं राज ठाकरे जी। बताइए बीजेपी की क्या हाल हो गई। भारतीय जनता पार्टी के पास अपने नेता बचे ही नहीं, अपने वक्ता बचे ही नहीं, उधार के सिपाही लेने पड़ रहे हैं। राज ठाकरे जी की पार्टी न तो मुंबई में एक भी विधायक रखती है, न नगर सेवक है, न सांसद है, न मतदाता है, केवल कुछ उपद्रवी कार्यकर्ता उनके साथ बचे हैं। अब ऐसी पार्टी का भी साथ नरेंद्र मोदी जी आप ले रहे हैं तो आप लोग सोच लीजिए कि महायुति कितनी ताकतवर है। ये लोग कहते हैं अब की बार 400 पार, अरे भाई अब की बार भाजपा तड़ी पार होने वाली है। और मुंबई और MMR रीजन में रहने वाले उत्तर भारतीय हिंदी भाषी, आप जरा याद करिए कि आपको जब मनसे के लोग दौड़ा दौड़ा कर पीटते थे, अपमानित करते थे, और आज भी उन्हें मौका मिले तो वही करेंगे, क्या आप बर्दाश्त कर पाएंगे कि आपके ऊपर ऐसे प्रहार करने वाले लोग आज मोदी जी के साथ मंच साझा कर रहे हैं। आप बीजेपी को वोट देंगे, आप महायुति को वोट देंगे, कदापि ऐसा नहीं होगा। हम तो जो जानते हैं, जो समझते हैं कि हिंदी भाषी और उत्तर भारतीय समाज बहुत ही स्वाभिमानी समाज है, ये कभी वो दिन नहीं भूलेगा जो अपमान इन्होंने सहा है। तो ऐसे लोगों से सावधान रहना है। 20 मई भाजपा गई यही नारा चलेगा, चाहे एक नहीं 10-10 राज ठाकरे भी आ जाए मोदी जी के साथ, इस बार बीजेपी की नैया पार नहीं होने वाली है, अब की बार भाजपा तड़ी पार ही चलेगा। सोलापूरच्या हॉटेल क्षेत्रात नावाजलेलं एकमेव नाव हॉटेल आईना। चिकन बिर्याणी, चिकन अंगारा, चिकन हंडी, आईना स्पेशल चिकन, स्पेशल चिकन तंदूरी, चिकन 65,
चिकन हैदराबादी यांसारखे चिकनचे भरपूर डिश उपलब्ध। एक बार खाओगे तो बार बार आओगे। फॅमिली साठी खास चिकन बिर्याणी पॅक मिळेल। पार्सलची सुविधा, खास फॅमिली सोबत बसून जेवणाची सोय फक्त हॉटेल आयना मध्ये। सोलापूर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेलं प्रसिद्ध हॉटेल हॉटेल आयना, टेस्ट साठी एकदा अवश्य भेट द्या। आमचा पत्ता किडवाई चौक सोलापूर। ऑर्डर व बुकिंग साठी संपर्क मुस्ताक शेख 9975 46 67 20 आणि 79725 50 22।